मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे झोपाळा. लेखिका साक्षी शिंत्रे. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. कडाक्याची थंडी, सोसाट्याचा वारा अगदी नकोसं करून टाकलं होतं या थंडीने. मृण्मयी आजारी पडली होती थंडीने. मृण्मयी एक 7 ते 8 वर्षाची मुलगी, गोड गोंडस आणि चुनचुनीत, अगदी हजरजबाबी शाळेत जात होती. तिचे आई बाबाही खूप समजूतदार. आज मृण्मयी आजारी पडली तर दोघेही मलूल झालेले, जीवाचा तुकडा होती ती त्यांच्या. मृण्मयीचे आता हे नेहमीचंच आजारपण झाले होते. महिन्यातून 4 ती आजारी पडायची. अगदी अंगातली शक्तीच निघून जायची तिच्या. अन्न पाणी सोडून द्यायची. डॉक्टरकडे नेऊन आणलं तर ते म्हणायचे, मानसिक आहे, धक्का बसलाय तिला कसला तरी. पण कसला हे कोणालाही कळले नव्हते. हे त्रिकोणी कुटुंब एका गावात राहायचे, शहरापासून दूर. निसर्गाच्या सानिध्यात हे गाव होतं. तसं तर ते या गावात आत्ता स्थायिक झाले होते. मृण्मयीच्या शाळेसाठी नावही इथेच घालण्यात आलं होतं. काही दिवसांसाठी दिव्याची आई आणि बाबा इथे येऊन राहत होते मृण्मयीची काळजी घेण्यासाठी. मृण्मयी मात्र एका खोलीत झोपून राहिलेली असायची. रात्री मात्र ती सारखं बाहेर झोपाळ्याकडे बोट दाखवून तिथे जायचंय म्हणायची आणि कांगावा करायची. कोणाची नजर लागली होती या कुटुंबाला कोण जाणे. एकेकाळी असलेला हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं, निराशेने वेढलं गेलं होतं. मृण्मयीचे बाबा बदलीमुळे ते इथे स्थायिक झाले होते. तसं गाव छान होतं. मृण्मयी तिच्या आईबाबांपैकी कोणी तिच्या जवळ जरी गेलं तरी ओरडायची, त्यांना झिडकारायची, एरवी शांत असायची. मृण्मयी बाळा, चल उठ, जेवायचंय ना आणि नंतर औषध पण घ्यायचंय, चल पटकन, बरं व्हायचं आहे ना, दिव्या आत येत म्हणाली. मृण्मयी सावध झाली. तिने दिव्याला उशी फेकून मारली. जा, नको येऊस माझ्या खोलीत, तू वाईट आहेस, तूच केलंयस हे सगळं. मृण्मयी काहीतरी असंबंध बडबडत होती. अगं ए बाळा, नको ना गा असं वागूस, आई आहे मी तुझी, आईजवळ नाही येणार. दिव्याने आसवांना मोकळी वाट करून दिली. तेवढ्यात मनोजही तिथे आला. काय झालं, काय झालं दिव्या, का रडतेस, मनोजने विचारले. अरे ही मृण्मयी बघ ना कशी करतीये, तू लवकर डॉक्टरांना बोलाव ना, सांगितलेलं काहीच ऐकत नाहीये, अन्न खात नाहीये, नि काहीच नाही, दिव्या स्वतःला सावरत म्हणाली. मृण्मयीने दिव्या आणि मनोजला मिठी मारली आणि रडू लागली. आई बाबा, मी खूप त्रास देते का हो तुम्हाला, मृण्मयी निरागसपणे म्हणाली. नाही ग, तू काहीच त्रास देत नाहीस, आता शहाण्या बाळासारखं खाऊन घे बघू, औषध पण घ्यायचे आहेत ना तुला, दिव्या म्हणाली. मृण्मयी खाऊन औषध घेऊन झोपी गेली. रात्री मृण्मयी एकटी झोपाळ्याकडे गेली, त्यावर बसून झोके घेऊ लागली. एवढ्या थंडीत एवढे मोठे झोके घेताना मृण्मयीला एक वेगळाच आनंद मिळत होता. ती हसत होती, एकटीच बोलत होती. त्या शांततेत झोपाळ्याचा आवाज धडकी भरवून जात होता. दिव्या आणि मनोज मृण्मयीला शोधत शोधत बाहेरपर्यंत आले. त्यांना समोरचं दृश्य बघून धक्काच बसला. मृण्मयी हलत्या झोक्यावर उभी राहिली होती. दिव्या आणि मनोजने तिला कसं बसं खाली उतरून घरी नेले आणि झोपवले. दुसऱ्या दिवशी मनोजने डॉक्टरांना घरी बोलावले. डॉक्टरांनी काहीच वेगळे सांगितले नाही, फक्त औषधं चालू ठेवली. दिवसेंदिवस मृण्मयी खचत चालली होती. मध्येच शांत गोड वागायची तर मध्येच काहीतरी वेडेचाळे करायची. तिला समजून घेणं कठीण होत चाललेलं होतं. ती रात्री नेहमी झोपाळ्यावर जाऊन बसायची, एकटीच बडबडायची. आधीची मृण्मयी हरवून गेली होती. काही महिन्याआधी, मृण्मयी, ए मृण्मयी, ये ग बाई लवकर, किती त्रास देतेस, जेवण थंड होईल, दिव्या मृण्मयीला बोलावत होती. ये ग माझं पिल्लू, दिव्याने मृण्मयीला जवळ घेतलं. ए आई, मी मोठी झाली आता, नको ना पिल्लू म्हणू, मृण्मयीने लटक्या रागात म्हटलं. तसं आईचं जवळ घेणं कोणाला नाही आवडत. तीही हळूच दिव्याच्या कुशीत शिरली. चला जेवायचं आहे की नाही,
मृन्मयी मॅडम, दिव्या म्हणाली. अरे आई तू ये ना, दिव्या म्हणाली. काही नाही, आमच्या मृन्मयी राणी काय करतायत ते पाहायला आले. ये आजी. मृन्मयी आजीला जाऊन बी लागली. अगं हो हो, तिला आत तरी येऊ दे, बसू दे, मग खेळ तिच्याशी, दिव्या मृन्मयीला म्हणाली. मृनू जा, आजीला फ्रेश व्हायला घेऊन जा. मृन्मयी उड्या मारत आजीसोबत गेली. बरं आई, मनोची बदली झालीये, त्यामुळे लवकरच तिथे स्थायिक व्हावं लागेल. हिच्या शाळेचं पण बघावं लागेल. पण ते गाव का लागले आमच्या पाठीमागे? काय बिघडवलंय आम्ही त्याचं? दिव्या म्हणाली. मुन्नू जा, आजीच्या आरामाची तयारी कर, दिव्या म्हणाली. जी मेरे आका, करत मृन्मयी निघून गेली. आई, जो होता तो भूतकाळ होता. मला माझ्या मुन्नूवर त्याची सावलीही पडू द्यायची नाहीये. खूप काळजी वाटते मला तिची, दिव्याने मन मोकळे केले. आई, आजीची बेडरूम तयार आहे, करत मुन्नू आईजवळ धावत आली. पण दिव्याकडे काही पर्याय नव्हता, तिला जावंच लागणार होतं. 2 ते 3 दिवसात ते निघाले. प्रवासात मुन्नू खूप मस्ती मज्जा करत होती. त्यांची स्वतःची गाडी असल्याने त्यांनी मध्ये चहा नाश्त्याला गाडी थांबवली. सर्व आवरून ते पुन्हा प्रवासाला लागले. मुन्नू आता शांत होती. तेवढ्यात गावचं घर आलं. तिघेही गाडीतून उतरून त्या घराकडे जाऊ लागले. वाटेत मृन्मयीला झोपाळा दिसला आणि ती लगेच त्या झोपाळ्याकडे गेली, झोके घेऊ लागली. दिव्या आणि मनोजने तिला हाक मारली, पण ती आपल्याच तंद्रीत होती. दिव्या तिला शोधत शोधत झोपाळ्यापर्यंत आली आणि जागीच थबकली. तिने मृन्मयीला लांबून आवाज दिला. मुन्नू चल बाळा, झोपाळ्यावर खेळू नकोस, चल, थकली असशील ना, दिव्या म्हणाली. मुन्नू शांतपणे झोपाळ्यावरून उतरली आणि दिव्याच्या पाठीमागे चालू लागली. घरी आल्यावर मात्र मुन्नूची मस्ती पूर्वीप्रमाणे सुरू झाली. थंडीचे दिवस होते, गावात थंडी पडायला सुरुवात झाली होती. रात्री दिव्या आणि मनोजच्या नकळत मुन्नू पुन्हा झोक्यावर जाऊन बसली. ती खेळू लागली, बोलू लागली. सोसाट्याच्या वाऱ्याचा तिच्यावर काही एक परिणाम होत नव्हता. पहाटे केव्हा तरी ती तिच्या खोली जाऊन झोपली, तेव्हापासून मात्र तिचं आजारपण सुरू झालं. ते आतापर्यंत आज सुद्धा ती आजारीच होती. ताप येऊन जाऊन होता. दिव्या आता रडकुंडीला येऊन ठेपली होती. डॉक्टरांना काहीच निदान होत नव्हतं. रात्री मुन्नू कुणाशी तरी गप्पा मारत बसली होती. दिव्याने पाहिलं तर ती एकटीच गप्पा मारताना दिसत होती. दिव्याने मनोजला उठवलं तेव्हा मुन्नू शांतपणे झोपलेली होती. सकाळ झाली. मुन्नूला आता थोडी हुशारी वाटत होती, पण तेव्हापासून तिने झोक्यासाठी हट्ट धरला होता. दिव्या मात्र तिला काही करून जाऊ देत नव्हती. ती थकून थकून झोपी गेली. दिव्याला आता मात्र सावरत नव्हतं. तेव्हा तिने तिच्या आईला बोलावून घेतलं. आजी आजोबांसोबत मुन्नू अगदी छान राहत होती. तेव्हा ती नेहमीसारखीच मुन्नू वाटायची, अगदी जुनी मुन्नू. काही कारणाने आजोबांना परत त्यांच्या घरी जावं लागलं. आता दिव्याला आधार होता फक्त तिच्या आईचाच. एकदा सगळ्यांचा डोळा चुकवून मुन्नू झोपाळ्याकडे गेलीच. उंच उंच झोके घेऊ लागली. कोणालाच मुन्नू कुठे आहे याची कल्पना नव्हती. सगळे तिला शोधत होते. शेवटी ती झोपाळ्याच्या इथे बेशुद्ध अवस्थेत सापडली. मनोज आणि दिव्या लगेच तिला उचलून घरी घेऊन आले. ती खूप थकलेली दिसत होती. सकाळी तिला जाग आली. आजीशी तिचं छान गुळपीठ जमलं होतं. आजीशी ती खेळायची, बोलायची, आजीने सांगितलेल्या गोष्टी ऐकायची. काय म्हणते आमचं मुन्नू बाळ? आजीने विचारलं. मुन्नू ही आजीला बिलगली. आजीने मुन्नूला जेवण भरवलं, औषध घ्यायला लावली. दुपारी औषध घेऊन झाल्यावर मुन्नू शांतपणे झोपली. संध्याकाळ झाली. हवा वाहू लागली. हवेत गारवा आला. मुन्नूची एकसारखी चलबिचल सुरू झाली. मुन्नूची आजी गावात फेरफटका मारायला गेली होती. गावातल्या काही ओळखीच्या माणसांना मुन्नूची परिस्थिती पाहवत नव्हती. आजी सोनार काकूंकडे गेली. काय हाल झालेत पोरीचे बघा, बघवत नाही हो तिच्याकडे, हासरी खेळती पोरती, कुणाची नजर लागली काय माहीत. आजीने सोनारांकडे मन मोकळं केलं. सोनार काकूंचेही डोळे पानावले. मी काय म्हणते आजी, जर तुम्ही बाहेरवालेला दाखवून घेतलं तर? सोनार काकू म्हणाल्या. मला असंच वाटते, काहीतरी बाहेरची बाधा असेल. सोनारांनीच पुष्टी जोडली. असं म्हणता, बघते विचारून. असं म्हणत आजी निघून गेली. संध्याकाळी आजी घरी आली. दिव्या आणि मनोजला विचारून पाहिलं. मनोजने नकार दिला. मी म्हणतो कशाला या सगळ्यावर विश्वास ठेवायचा, डॉक्टर आहेत ना, मनोज म्हणाला.
मी काय म्हणते मनोज, एकदा हेही करून पाहिलं तर कदाचित त्याने उपयोग होईल, दिव्या म्हणाली. मनोजला हे काहीच पटत नव्हतं, पण तरीही दिव्यासाठी आणि मुन्नूसाठी त्याने होकार भरला. गावातल्याच एका बाबाला बोलावण्यात आलं. त्याने मुन्नूला बांधायला एक दोरा दिला आणि थोडा अंगारा दिला, पण मुन्नूमध्ये मात्र काहीच फरक पडला नाही. उलट तिचा ताप वाढला. आता मात्र मुन्नूची तब्येत चिंतेची बाब बनली. रात्री रोज मुन्नू झोपाळ्यावर खेळायला जायची. दिव्या घरातच बसली होती, मुन्नू झोपली होती आणि मनोज त्याच्या कामाला गेला होता. छान वारा वाहू लागला. मुन्नूच्या रूममधून काही हालचाल जाणवू लागल्या म्हणून ती मुन्नूच्या खोलीत तिला बघायला म्हणून गेली आणि तिला धक्काच बसला. मुन्नू अस्ताव्यस्त पडलेली होती. काही जखमा तिच्या शरीरावर झाल्या होत्या. असंच काहीतरी बरळत होती. दिव्या लगेच तिच्या जवळ गेली, पण मुन्नूने तिला झिडकारले. सरळ दिव्याला ढकलून दिले. तिच्यात एवढी शक्ती कुठून आली हे काही दिव्याला कळले नाही. दिव्या बेशुद्ध पडली. दिव्या, ए दिव्या, उठतेस ना? दिव्याची आई म्हणाली. दिव्याला स्वप्न पडले होते. दिव्या तडक मुन्नूच्या खोलीत गेली. मुन्नू शांतपणे झोपली होती. दिव्याचा बांध फुटला. तिला रडू आवरेना. तिच्या आईने तिला शांत केले. आगा, आता तुला सांभाळून घ्यावं लागेल, दिव्याची आई म्हणाली. म्हणजे आई? दिव्याने विचारलं. आग काही नाही, नंतर बोलू आपण, तू सांभाळ स्वतःला, असं म्हणत आजी निघून गेली. दिव्या मुन्नूच्या डोक्यावरून हात फिरवतच राहिली. संध्याकाळी मनोज घरी आला. सगळे जेवायला बसले होते. मुन्नूचं जेवण होऊन ती नुसतीच पडली होती. आजीने विषयाला हात घातला. मी काय म्हणते दिव्या, आता मी घरी जावं? तिकडचंही बघावं लागेल ना, त्यात हे घरी एकटे असतात, त्यांची तब्येत जरा कुरकुर करते. मी उद्याच निघावं म्हणते. आग आई, असे काय करतेस? मला गरज आहे का अजून तुझी? तू बघतेस ना मृन्मयीची स्थिती, तिला मला गरज आहे का तुझी? दिव्या आता रडायला लागली होती. हे बघ दिव्या, आई म्हणताय तेही बरोबर आहे, तिथे बाबाही एकटे आहेत ना, मनोज म्हणाला. हो, पण दिव्या अडखळली. हे बघ दिव्या, तू काही काळजी करू नकोस, आपली मुन्नू होईल बरी. आजीने दिव्याला धीर दिला. सगळ्यांची जेवण आटपली होती. सगळे बळे बळे जेवले होते. दिव्या मुन्नूच्या खोलीत आली. मुन्नू तिथे नव्हतीच. दिव्याने लगेच झोपाळ्याकडे कूच केली. मुन्नू झोपाळ्यावर उंच उंच झोके घेत होती. मध्येच झोक्यावरून उतरून आनंदाने टाळ्या पिटत होती. मध्येच रडतही होती. दिव्या मनोजला बोलवायला त्याच्या खोलीत गेली. ती परत झोक्याजवळ आली. तिथे मृन्मयी नव्हती. दिव्या मुन्नूच्या खोलीत गेली तर ती तिथे शांतपणे झोपली होती. दिव्याला आता पाहवत नव्हतं. दुसऱ्या दिवशी आजी जायला निघाली. मनोज त्यांना सोडायला जाणार होता. दिव्याला तिच्या आईला निरोप देता येईना. शेवटी आजी तिच्या घरी गेली. आता फक्त तिघेच घरात. डॉक्टर येऊन मुन्नूला तपासून गेले. तिला हवा पालटाचा सल्ला दिला. तसा आता तिचा ताप कमी झाला होता. आता मनोज आणि दिव्या मृन्मयीला बाहेर जायचे सांगायला तिच्या खोलीत गेले. मृन्मयी शांत बसून होती. खूप अशक्तपणा आलेला तिला. लहान मूल हरवून गेलेलं तिच्यातलं. मुन्नू, मनोज म्हणाला. शेवटी तोही एक बाबा होता. आपल्या मुलीची अशी स्थिती, तेही या वयात, त्याला कशी पावणार? त्याने हलकेच साथ घातली. तसं मुन्नूने वर पाहिलं. दोघांना बघून ती हलकेच हसली, पण ते हसू अनोळखी होतं. चला तर मुन्नू, मनोज अश्रू दाबत म्हणाला. मुन्नू मॅडम, आपल्याला जायचंय 2 दिवसासाठी बाहेर, मस्तपैकी मजा करायला, सो तयार राहा, मनोज हसून म्हणाला. बाबा, मनोज तिचा ऐकेपर्यंत निघूनही गेला होता. दिव्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तीही निघून गेली. आग आई, मुन्नूचे पुढचे शब्द तोंडातच राहिले. दिव्याही निघून गेली. बघ, माझं काही ऐकतच नाहीत, मुन्नू म्हणाली. तेव्हा तिथे एक काळं वलय निर्माण झाले आणि एक तिच्यातून माथोडी मोठी मुलगी त्यातून बाहेर आली. कपडे मळलेले होते, थोड्या जखमा झाल्या होत्या, केस विस्कटलेले होते, पण गोड होती. मुन्नू रोज हिच्याशीच बोलायची, खेळायची. हीच तिला झोक्यावर पण घेऊन जायची. हे बघ, तू कुठे जायचं नाहीस, माझ्यासोबतच राहायचंयस, ती मुलगी मुन्नूला म्हणाली. आपण खूप खूप खेळू, बोलू. मुन्नू एकटक आरशाकडे पाहत होती. ती मुलगी तिची एक लहान बाहुली घेऊन आली होती. तिने ती बाहुली मुन्नूला दिली आणि ती निघून गेली. ती बाहुली अतिशय कळकट मळकट वाटत होती. ठिकठिकाणी सूर्य खुपसण्याचे घाव होते त्या बाहुलीवर. रात्रीच्या प्रकाशात
ती आणखीनच भयावह वाटत होती। मुन्नू त्याच बावलीशी खेळत होती, तिला अगदी बिलगुन झोपली होती। दिव्या आत आली, चला मुन्नू उठा, तयारी करायची ना जायची, उद्या सकाळी लवकरच निघायचंय आपल्याला। मुन्नू दिव्याकडे कोणशी चेहऱ्याने बघत होती। ए नाही यायचंय मला कुठे, मला इथेच राहायचंय, माझ्या मैत्रिणींबरोबर खेळायचंय। ती बघ माझी मैत्रीण तिथे उभी आहे, ती रोज येते। मुन्नू काही ऐकून घ्यायला तयार नव्हती। दिव्याने मुन्नू सांगते तिथे नजर वळवली आणि तिची पाचावर धारण बसली, कारण मुन्नू सांगते तिथे कोणीच नव्हतं। मुन्नूला थांबवायची दिव्याची छाती झाली नाही, ती निघून गेली झोपाळ्याकडे तिच्या मैत्रिणीबरोबर। दिव्या अतिशय घाबरलेली होती, ती तशीच तिच्या आणि मनोजच्या खोलीत गेली। मनोजला उठवले, मनोज आणि दिव्या झोपाळ्याकडे जाऊ लागले। तिथून बारीक आवाज आणि हालचाली जाणवत होत्या। मुन्नू झोपाळ्याशी उभी होती, झोपाळा जोर जोरात हालत होता, बाहेर खूप गारठा होता, पण मुन्नूला त्याने काही फरक पडत नव्हता। ती आपली हसत खिदळत होती एकटीच। दिव्याला रडू कोसळले, मनोज मनोज आपली मुन्नू बघ कशी करतीये, ते काहीतरी करणारे, मला हवी रे आपली मुन्नू। हे बघ दिव्या शांत हो, काही होणार नाही आपल्या मुन्नूला, मनोज तिला समजावत म्हणाला। खूप रात्री मुन्नू येऊन तिच्या खोली झोपली, पण रात्रभर ती कणत होती। सकाळी तिला ताप भरला, दिव्या संध्याकाळपर्यंत तिच्या जवळ बसून होती, पाण्याच्या घड्या ठेवत होती। आज दिवसभरात मृन्मयी काही जेवलीही नव्हती। आज मनोजही घरीच होता, डॉक्टर येऊन गेले होते। आज कित्येक दिवसात डॉक्टरांना सुद्धा मुन्नूच्या आजाराचं निदान झालं नव्हतं। संध्याकाळच्या प्रहरी मुन्नू अचानक उठली आणि अनोळखी पण ओळखीच्या नजरेने वेध घेऊ लागली। ती काहीतरी शोधत होती, तिला न मिळाल्याने ती पुन्हा तिच्या खोलीत आली। आता सगळ्यांनी तिच्या पुढे अगदी हात टेकले होते। डॉक्टर झाले, मांत्रिक झाले, देवधर्म झाले, पण काहीही फरक पडत नव्हता। उलट मुन्नू अजूनही अशक्त होत होती। गावात एक गणपतीचं मंदिर होतं, दिव्या आणि मनोज तिथे जाऊन आले। आता जवळजवळ संपूर्ण गावात ही खबर पसरली होती। मुन्नू शाळेतही जात नव्हती। रात्री दिव्या आणि मनोज त्यांच्या खोली झोपले होते। अचानक काहीतरी पडल्याचा आवाज दिव्याला आला, तिने लागलीच मनोजला उठवलं। तो आवाज स्वयंपाकघरातून येत होता। मनोज आणि दिव्या स्वयंपाकघरात जाऊ लागले। आज जाताच दिव्या कोसळली, मनोज सुन्न झाला। आज सगळ्या काचेच्या वस्तू इथे तिथे पडल्या होत्या आणि त्यात मुन्नू रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडली होती। बाजूने काळी सावली जाताना दिव्याने स्पष्ट पाहिली होती। मनोजने मुन्नूचं ड्रेसिंग करून तिला झोपवलं। तो दिव्याकडे आला, दिव्या आता हळूहळू शुद्धीत येत होती। बाहेर वारा थोडा जोरात वाहू लागला होता, थंडी वाढली होती, विचित्र तणावाने वातावरण भारले होते, घुबड भुतकारत होते। थंडीतल्या अवकाळी पावसाने जोर धरायला सुरुवात केली होती। इथे मुन्नू वेडेवाकडे आळोके पिळोके देत शरीराला हिजडे देत होती। मनोज मला मुन्नूकडे जायचंय, अरे मी ती त्या सावलीला जाताना पाहिले, आपल्या मुन्नूच्या जीवाला धोका आहे रे, दिव्या रडत होती। मनोज तिला शांत करायचा प्रयत्न करत होता, पण तोही हातबल होता। शेवटी त्याने कसं तरी समजावून दिव्याला झोपवलं। सकाळी डॉक्टर आले, क्रिटिकल आहे, दवाखान्यात ऍडमिट करावं लागेल, डॉक्टर म्हणाले। मनोज आणि दिव्या ताबडतोब मुन्नूला घेऊन हॉस्पिटलमध्ये निघाले। गावापासून तालुक्यात जावं लागणार होतं, डॉक्टर आणि तिघे बरोबरच निघाले। मुन्नू निश्चल होती, तिला तालुक्यातल्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले। दिव्या मुन्नू जवळ थांबली होती। मनोजही काही वेळात सगळ्या फॉर्मॅलिटीज करून आला, बरी होईल ना रे आपली मुन्नू, दिव्या मनोजकडे आशेने बघत होती। मनोज शांत होता, तो तरी काय करणार होता। डॉक्टर्सनी मुन्नूच्या सगळ्या टेस्ट करून घेतल्या, रिपोर्ट्स यायला दुसरा दिवस उजाडणार होता। मुन्नूला सलाईन लावण्यात आलं होतं, ती झोपूनच होती, निरागसता हरवून गेली होती। तिच्या चेहऱ्यावरची संध्याकाळ होत आली। मुन्नूला जाग आली, आई आई, तिने हाक मारली। हो हा बाळा आले, म्हणत दिव्या तिच्या जवळ आली। आई इथे कुठे आणलं मला, मला आपल्या घरी जायचंय, चल ना, मुन्नू विनवणी करत होती। आई चल ना, इथे कंटाळा येतोय, तिथे मी माझ्या मैत्रिणीशी खेळले असते, मुन्नू म्हणाली। चल ना आपण झोक्यावर जाऊ, इथे नको,
मुन्नू कांगावा करू लागली, ती कोणालाच ऐकेना, मध्येच हसू लागली, मध्येच रडू लागली। मुन्नूने अक्षरशः गोंधळ घातला होता। मनोज औषध आणायला गेला होता, दिव्याचा डोळा लागला होता। बिचारी दिवसभराच्या धावपळीने खूप थकली होती। दिव्याला जाग आली, मुन्नू तिच्या नजरेसमोर नव्हती, ती निघून गेली होती कुठेतरी। मनोजला दिव्याने फोन केला, मनोजही तातडीने आला। हॉस्पिटलच्या शिपायाशी चौकशी करण्यात आली तेव्हा कोणतीही लहान मुलगी त्याने बाहेर जाताना पाहिलीच नव्हती, सीसीटीव्ही सुद्धा काहीच दिसत नव्हतं। शेवटी सगळे सोपस्कार करून दिव्या आणि मनोज घरी परतले तेव्हा वाटेतल्या एका झाडावर मुन्नूने दुसरा झोपाळा बांधला होता आणि त्यावरती खेळत होती। दिव्या आणि मनोज लगोलग तिच्या जवळ गेले, तिने दिव्याला 7-8 फूट वर उचलून खाली फेकले। दिव्या बेशुद्ध झाली, मनोजला तिने ताकीद दिली, ए पुढे आलास तर हिचा खेळ संपवेन, का माझ्या मैत्रिणीला त्रास देताय। मुन्नू मुन्नू नव्हतीच, तिथेच तिने खड्डा खोदला आणि त्यात जाऊन ती बसली। आता मुन्नूचं रूप पालटलं होतं, तिची नजर अनोळखी झाली होती, पण तिला दिव्यावर भलती चीड आली होती। मनोजने कसे बसे मुन्नूला बाहेर काढले, बाबा मी इथे कशी, आपण दवाखान्यात होतो ना, आणि आईला काय झालं, ती इथे का झोपलीये। मुन्नूने अगदी भाबडेपणाने प्रश्न विचारला, काही नाही बाळा, चल आपण आज जाऊ आईला घेऊन, मनोज संभ्रमात पडला होता। मुन्नू कुत्सितपणे हसली आणि आत गेली। मुन्नूला एकटं ठेवून आता अवघड जाणार होतं। दिव्या रात्री तिच्या बरोबरच झोपली, आज मुन्नू झोक्याकडे गेली नाही। आज ती पूर्ण रात्र दिव्याच्या कुशीत झोपली होती। सकाळ झाली, मुन्नू आज जरा वरून तरी फ्रेश वाटत होती। मनोज ऑफिसला निघून गेला। आज मुन्नू आणि दिव्या दोघीच घरात, नाही म्हणायला आजीचा फोन येऊन गेला। संध्याकाळी मनोज आला, जरा चिडचिडा झाला होता तो, ऑफिसमध्ये काही झालं असेल म्हणून दिव्याने दुर्लक्ष केले। तिने मनोजला चहा दिला, हे काय कॉफी नाही, तुला माहिती आहे ना मला चहा आवडत नाही ते। मनोज दिव्यावर चिडला, त्याने सरळ सरळ चहाचा कप फेकून दिला आणि मुन्नूच्या खोलीत निघून गेला। दिव्याच्या पायाला कपाचा तुकडा लागला आणि त्यातून रक्त येऊ लागले। दिव्या विचारात पडली, मनोज तर कधीच कॉफी घेत नाही, त्याला चहाच लागतो। मग आज, दिव्या स्वतःशीच विचार करत होती। तिने पायाला बँडेज लावले, ती मुन्नूच्या खोलीत आडून बघत होती। मनोज मुन्नूच्या डोक्यावरून हात फिरवत होता, अगदी आपुलकीने तिच्याकडे पाहत होता। तो रडवेला झाला होता, एक बाप आपल्या आजारी मुलीकडे पाहून कसा शांत बसू शकतो। मध्येच काहीतरी बोलायचा तो प्रयत्न करत होता, पण ते स्पष्ट ऐकू येत नव्हते। दिव्या मुन्नूच्या खोलीत आली, मनोजने तिच्याकडे रागाने पाहिले आणि परत मुन्नूकडे पाहू लागला। संपूर्ण अंधार पडला होता, थंडी वाढतच जात होती। मुन्नू ती फाटकी बाहुली जवळ घेऊन निश्चल पडली होती। दिव्या जरा चमत्कारिक नजरेने मुन्नूकडे पाहत होती, ही बाहुली मी तर खड्ड्यात पुरलेली होती, ही हिच्याकडे कशी आली। दिव्या मनाशीच म्हणाली, ती बाहुली घ्यायला मुन्नू जवळ गेली, थांब खबरदार पुढे आलीस तर। मनोज वेगळ्याच ओळखी अनोळखी आवाजात म्हणाला, तू पापी आहेस, मुन्नूला हात लावू नकोस। मनोज उठला आणि दाराची बेल वाजली। दिव्या धावतच दाराकडे गेली, तिने मदत मिळेल आशेने दार उघडले। दारात मनोज उभा होता, ती सैरभैर झाली होती। ती मुन्नूच्या खोलीत धावली, बघते तर तिथे मनोज नव्हता, मुन्नू जवळ फक्त ती बावली होती जी तिने घट्ट धरून ठेवलेली। मनोज तू आता येतोयस, दिव्या चाचरली होती। मी आताच आलोय, तुला फोन करून सांगितलं नव्हतं का मी उशीर होणार आहे म्हणून, मनोज म्हणाला। हे काय आणि तुझ्या पायाला काय लागलं, मनोजने विचारले। आ काही नाही, कपाचा तुकडा लागला। कपाचा? पण इथे तर एकही कप फुटला नाहीये, मनोज म्हणाला। सगळं आवरून दिव्या मनोज आणि मुन्नू जेवायला बसले। मुन्नू आज नेहमीपेक्षा जास्त जेवली, जेवून लगेच झोपून गेली। दिव्या आणि मनोज सगळं आवरून त्यांच्या खोली झोपायला गेले। मुन्नू तिच्या खोलीत पूर्ण उठून आरशाकडे एकटक बघत होती, मध्येच हसत होती। बाहुली अजूनही तिच्या हातात घट्ट होती, एका हाताची तिने मूठ वळवली आणि हवेत धरली। ती मूठ तिने आरशावर मारली, खळ करून आरसा फुटला, सगळीकडे काचाच काचा झाल्या। तेव्हाच आकाशात एक वीज जोरात कडाडली। दिव्याला त्या आवाजाने जाग आली,
ती मनोजला न उठवताच मुन्नूच्या खोलीत गेली. मुन्नूची खोली अस्ताव्यस्त झालेली होती, पण मुन्नू कुठेच दिसत नव्हती. आरसा अस्ताव्यस्त तुटून पडला होता. दिव्या पुरती घाबरली. काय करावं तिला कळेना. ती देवाचा धावा करू लागली, इथे तिथे पाहू लागली. मुन्नू तिकडच्याच एका कपाटावर बसली होती. बावली तिच्या हातातच होती. ती खदा खदा हसत होती. आज तुला कोणीही वाचवू शकणार नाही, तू गेलीस आता. इतका त्रास दिलास मला, आता बोलाव तुझ्या नवऱ्याला. किती हाका मार, नाही येणार तो. दिव्या मनोजला बोलवायला धावत निघून गेली. मनोज रक्ताच्या थारोळ्यात मरून पडला होता. त्याचा गळा चिरला होता. बाजूला ती बावली रक्ताने माकलेली मिळाली. दिव्या मुन्नूच्या खोलीत आली. मुन्नू कपाटावर नव्हती, ती झाडाखाली झोक्याजवळ होती. झाडावर फास लटकवलेला होता. मुन्नू त्याच्या बाजूला रडत हसत उभी होती. हातवारी करत होती. मरण तिला बोलावत होतं. दिव्या त्या झाडाजवळ गेली. विचित्र फांद्या, झाडाची काळी कुट्ट सावली, पडपडणारी पानं, सगळंच विचित्र होतं. दिव्या मुन्नूला पकडायला जाणार होती. खबरदार, एक पावली पुढे टाकलंस तर तुझ्या मुलीचा गळा या फासात दिसेल तुला, तो आवाज म्हणाला. पुढच्या क्षणी मुन्नू जीवाच्या आकंताने ओरडली. दारातून मनोज धावत आला. काय झालं दिव्या? दिव्या मनोजला पाहून चाट पडली. तो तर मेला होता, मग हा इथे कसा? पुढच्या क्षणी दिव्या तीक्ष्ण वाराने खाली पडली, ती कायमचीच. दिव्या किंचाळत उठली. तिच्या किंचाळीने मनोजही जागा झाला. काय झालं दिव्या, अशी किंचाळीस का? काही भयंकर स्वप्न पडलं का? मनोज काळजीने चिंतातूर झाला. दिव्या एका भयंकर स्वप्नातून जागी झाली होती. मुन्नू कुठे? दिव्याने मनोजला विचारले. ती झोपली असेल तिच्या खोलीत. दिव्या मुन्नूच्या खोलीत गेली. आरसा खरोखरच फुटला होता, पण मुन्नू शांतपणे झोपली होती. दिव्या परत तिच्या खोलीत आली. तिचं डोकं बनबनत होतं. तिने झोपेची गोळी घेतली. सकाळी मुन्नूनेच तिला उठवलं. तिने मुन्नूला जवळ घेतलं, पण मुन्नू सारखी लांब लांब जात होती. तिला असं अचानक बदललेलं पाहून दिव्या संभ्रमात पडली. मनोज कुठे आहे बाळा? दिव्याने विचारलं. मुन्नूने काहीच उत्तर दिले नाही. दिव्या उठली आणि मनोजला शोधायला गेली. तिला आता सत्य आणि स्वप्न यातला फरकच कळत नव्हता. मुन्नू दिव्याच्याच खोलीत शांत बसून राहिली. मनोज कुठेच दिसत नव्हता. ती परत तिच्या खोलीत आली. मुन्नू तिथे नव्हती. दिव्या आवरून स्वयंपाकाला लागली. मुन्नूच्या अंगात अजून अशक्तपणा होताच दुपारी जेवण झाली. दिव्याने मुन्नूला मनोजबद्दल पुन्हा एकदा विचारणा केली, पण मुन्नू आज दिवसभरात एकही शब्द बोलली नव्हती. दुपार अशीच टळून गेली. संध्याकाळी मनोज घरी आला. त्याने कॉफीच मागितली. दिव्याला काहीतरी वेगळे जाणवले. तिने गुपचूप कॉफी आणून दिली. मनोज तोंडातून ब्रही न काढता थेट मुन्नूच्या खोलीत गेला. दिव्याला वेगळे जाणवले. रोज मनोज घरी आल्यावर दिव्याशी दोन शब्द प्रेमाने बोलायचा. आज रात्री सोक्षमोक्ष लावू, असे दिव्याने मनाशी पक्के केले. ती गणपतीच्या देवळात गेली. गावातले सगळे लोक तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते आणि काही कुजबुजतही होते. मंदिरातल्या पुजाऱ्यांशी ती बोलली. तिला गावातल्या एका मांत्रिकाचा पत्ता मिळाला. ती तिथे गेली. मांत्रिकाने तिच्यावर नजर टाकली. तो पुटपुटायला लागला. त्याने थोडा वेळ डोळे बंद केले. त्याला दिव्याची परिस्थिती कळली. हे बघ पोरी, मी याबाबतीत काही करू शकत नाही. आता फक्त प्रार्थना महत्वाची. कुकर्म नडतात, दुसरं काय? असे काहीतरी तो बडबडला. दिव्याच्या सगळ्या आशा मावळल्या होत्या. ती घरी आली. विचार करू लागली. सांगावं का मनोजला? पण तो चिडला तर? पुढचं पुढे बघू, सांगून टाकूया, फरफट कमी होईल. ती मुन्नूच्या खोलीत गेली. तिथे मनोजही नव्हता आणि मुन्नूही नव्हती. ती घराच्या मागे आली. मागे काहीतरी खोदल्यासारखं वाटत होतं. तिने मुन्नूचा शोध घेतला. ती झोपाळ्यावर शांतपणे खेळत होती. कुणाशी तरी बोलत होती. एक प्रकाशवलय तिच्या बाजूला होतं, जे दिव्याला दिसत नव्हतं. तिने तो खड्डा खोदला. त्यात एक प्रेत होतं ताजं, नुकतंच पुरलेलं. तो मनोज होता. दिव्या खदा खदा हसू लागली. मी मारलं मनोजला. खेळ खल्लास याचा? अरे चल, आजपर्यंत मला कोणी पकडू शकलं नाही. तू काय पकडणार, डोंगल? दिव्या स्वतःशीच हसत होती, बोलत होती. तुलाच काय रे, माझ्या आधीच्या पतीला आणि मुलीला देखील मीच मारलं. याच घरात
इथेच या जमिनीखाली सरील झोपलाय माझा. आता तूही इथे शांतपणे झोप. माझ्या नाही नाही त्या सलीलच्या मुलीला, त्या काव्याला सुद्धा मीच मारलं का मारलं माहीत नाही, पण मीच ती तिथे त्या झोपाळ्यावर उंच झोके देत एकदाच उंच पोहोचवलं तिला कायमचं. दिव्या म्हणाली, मुन्नू मागून आली, काय मिळवलंस गं हे सगळं करून? काव्य तिला प्रश्न विचारत होती. का मारलंस मला आणि पप्पाला? काय बिघडवलं होतं आम्ही तुझं? ती प्रश्न विचारत होती. दिव्या आता ठार वेडी झाली होती, ती काहीच उत्तर देत नव्हती. काव्य तिच्या मूळ रूपात प्रकट झाली, मळलेला ड्रेस, रक्तबंबाळ चेहरा, भयंकर. दिव्या हसत होती. दिव्याने रागाच्या भरात मुन्नूच्या देहाला त्याच खड्ड्यात पुरून टाकलं. काही न बोलता तिने तीन खून केले होते, तेही वेड्याच्या भरात. स्वतःचेच हात रक्ताने माखवले होते. लहानपणी तिने तिच्या बाबांना आईचा खून करताना पाहिलं होतं आणि तेव्हापासून ती ठार वेडी झाली होती. त्याच वेड्याच्या झटक्याच्या भरात तिने सलील आणि काव्याचा जीव घेतला होता. आता मनोज आणि मृण्मयीला देखील तिने मारलं होतं. ती स्वयंपाकघरात गेली, शांतपणे काहीच न घडल्याच्या अभावात चहा प्यायली. संध्याकाळ टळून गेली. आता संपूर्ण घरात ती एकटी होती. तिच्या खोलीतील सगळं सामान अस्ताव्यस्त पडलं होतं. ती एकटी खुर्चीवर बसून गाणी म्हणत होती. मनोज, सलील, काव्या आणि मुन्नू तिच्या आजूबाजूला होते, पण तरीही ती एकटीच होती. काही दिवसांनी त्या घरात एक जोडपं राहायला आलं. दिव्याने त्यांना आसरा दिला. रात्री ते जोडपं खोली झोपलं होतं. रात्रभर त्यांना विवळण्याचे आवाज ऐकू येत होते. सकाळी त्या घरात दिव्याचा छिन्नविछिन्न देह मिळाला. जोडपं घाबरले. त्यांनी गावात चौकशी केली, पण त्या घरात कोणी दिव्या वगैरे राहत नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. त्या रात्री काय झाले होते असे? दिव्याला वेड्याचा जबरदस्त झटका आला. तिला चारही बाजूने आवाज येऊ लागले. तिच्या खोलीत असलेल्या आरशाचे तुकडे तुकडे करून तिने स्वतःची नस कापून घेतली होती. त्यानंतर 15 वर्षांनी आज घर ते उघडले. त्या जोडप्याचं काय झालं हे कुणालाच कळलं नाही. अजून एक जोडपं तिथे आलं होतं, कदाचित स्वतःचा शेवट करून घ्यायला. मी एक नवीन चॅनल ओपन करत आहे, त्यावर तुम्हाला अॅनिमेटेड हॉरर स्टोरीज पाहायला मिळतील. त्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.